नमस्कार, आपण बघत आहात WBS न्यूज. मी विजय खवसे. आज नागपूरमध्ये महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सव्वाला किताई यांची प्रेस झालेली आहे. आणि नेमकं प्रेस संपल्याच्या नंतर जे काय घडलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण एकंदरीत मी तुम्हाला सांगितलं की नागपूरमध्ये जे आहे काँग्रेसचे दोन गट हे नेहमी असल्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी नेहमीच धोका पत्करावा लागला आहे. इथे जे पूर्वी जे नागपूरमध्ये काँग्रेस होती त्यानंतर इथे मग काँग्रेसच्या गटातटामुळे जे आहे इथे भारतीय जनता पार्टीने कब्जा केलेला आहे. पण मात्र आता महिला काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट निर्माण झाल्याचं आज जे आहे एका पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला दिसलेलं आहे. उद्या जे आहे महिला काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोठा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जो आहे खास करून महिला काँग्रेसच्या वतीने मोठं या संविधान चौकामध्ये आंदोलन होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सव्वाला किताई जे आहे त्या इथे आल्या. आणि प्रेस क्लबमध्ये 3 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना संबोधित केलं. पण मात्र शहर अध्यक्ष जे आहे काँग्रेसच्या ज्या नंदाताई पराते त्यांना त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलावलं नाही, त्यांना त्या पत्रकार परिषदेमध्ये बसवलेलं नाही. किंवा आजी माझी ज्या महिला शहर अध्यक्ष आहेत त्या दोघी या ठिकाणी दिसून आलेल्या नाही. तसा पत्रकारांनी प्रश्न सुद्धा केलेला आहे पण त्या त्या तयारीमध्ये जुटलेल्या असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही असं त्या सव्वाला किताईंनी सांगितलं. पण मात्र पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर ज्या नंदा पराते ताई आहे त्या या ठिकाणी प्रेस क्लबला आल्या आणि नेमकं त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली का मला बोलावलं नाही. त्यामुळे त्या नाराज दिसल्या आणि ज्या सव्वाला किताई आहे त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेलीच आहे. पण एकंदरीतच जे आहे नागपूरमध्ये जे काँग्रेस पुन्हा गट तट निर्माण होणार का ही भीती निर्माण झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणूक होणार आहे विधानसभेची. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप काँग्रेसला चांगलं मतं मिळाली आणि 13 खासदार सुद्धा निवडून आले. आता विधानसभेचं सुद्धा निवडणूक चांगल्या पद्धतीने ते जिंकणार. पण मात्र नागपूरमध्ये जर काँग्रेसमध्ये जर असे गटतट जर निर्माण जर झाले तर नक्कीच त्याचा फायदा मात्र भारतीय जनता पार्टींना होऊ शकतो. आता माझ्या ज्या प्रदेश अध्यक्ष जे आहे संध्याताई सव्वाला की त्यात म्हणाल्या महिलांमध्ये काही गटतट नाही आहे, आम्ही एकत्रच आहो. पण ज्या शहर अध्यक्ष ज्या आहे नंदाताई पराते त्या मात्र खूप नाराजी दिसल्या त्यांनी. कारण कार्यक्रमासाठी सतत त्या मेहनत घेत आहे आणि एक चांगल्या त्या वर्कर कार्यकर्त्या सुद्धा आहे. पण अशा कार्यकर्त्यांना डावलणं सुद्धा पक्षाला कुठंतरी भारी पडू शकतं. बाकी पण प्रदेश अध्यक्षाची जर पत्रकार परिषद असेल तर नक्कीच त्यामध्ये जे शहराचे जे अध्यक्ष असतात त्यांना प्रोटोकॉलनुसार बसवलं पाहिजे. पण या पत्रकार परिषदेमध्ये बसवलेलं नाही त्यामुळेच त्या नाराज झालेल्या आहे. पण नेमकं आता पुढे काय घडलं ते आता तुम्ही या नेमका व्हिडिओमधून बघा. आता एक मिनिटाच्या पहिले उज्ज्वला मला म्हणते, मला म्हणते पहिले इकडे या रवी भवनाला. रवी भवनाला गेली एक मिनिट नागपूरच्या महिलांना महत्वच नाही. स्टेजवर बाहेर तुम्ही काय बोलले मला, मी राजधानी आहे, मी ताईकडे नाही. थांबाताई मला हे चुकीच नाही ना ताई. नागपूरला असताना आम्हाला काहीच व्हॅल्यू नाही आहे. कैसे जाऊन आलाय, मी नागपूर महिला काँग्रेसची नाही का? काय म्हणणार, काय म्हणणार, काय म्हणणार, काय म्हणायचं? तुमचा परिचय द्या आणि तुम्ही ऍडव्होकेट नंदा पराते आहे. अरे मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते. मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही कुठल्या. आज प्रेस क्लब होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती. तर काल मला कुठलीही माहिती मिळत नाही.
आज अलकाताई लांबा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही. मी 4 वेळा फोन करून राहिली, मी कुठे येऊ मला कोणीही सांगायला तयार नाही. त्यावर बोलले की नाही, आम्ही प्रश्न केला या संदर्भात. मला मेसेज दाखवून द्या, माझा फोन माझ्या हातात आहे. मला मेसेज नाही, या संदर्भात आम्ही प्रश्न केला अध्यक्षांना. ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं. नाही, मला अजिबात माहिती नाही, मला कोणी काहीच सांगितलेलं नाही. परत येत आहे तुम्हाला पार्टीमधून म्हणजे असं डवलण्यात येत आहे का? मला माहित नाही. मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले, मला का ठावलण्यात येऊन राहिलेलं आहे मला काहीच समजू. तुम्ही ज्यापासून महिला अध्यक्ष झाल्या, अन्वय नाही आहे का? तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का? हो. काय कारण सांगितलं? काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण नाही मॅडम. आताच 2 मिनिटांपूर्वी बोलले ना, गटातटाचं. मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे. स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही. स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही. त्यांना मी मला सांगण्यात येते, तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा. तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहा दिसून नाही राहिली आहे 3 दिवसापासून. काय कारण काय? कारण काय? कारण तुम्ही इथं गटातटाचं राजकारण नाही आहे, पण नेमकं इथं गटातट दिसून आलेले आहे. काय सांगा बघा, कम्युनिकेशन गॅप आहे. काय झालं? तुम्ही बोलले आम्ही आमचं बोलणं झालं आणि आता इथे गटातटाचं राजकारण अजिबात नाही. आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे. काय झालं की 3-4 ग्रुप बनवण्यात आले, त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल. आता हे मी आता बघितला नाही. जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहराच्या. ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकताय. त्यांनी आरोप केला डावलण्यात येत आहे. तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात. त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल. त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही. मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या ग्रुपवर मेसेज आहे. काही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही. मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते या आंदोलनासाठी. बरोबर, यश आलं तर काढावलं. असं अजिबात होत नाही. आता यांना सुद्धा वेळेवर नाही. पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे. यात किती सत्य आहे? तुम्ही चक्क खोटं बोलल्यात. त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नव्हता. नाही, ग्रुपवर मेसेज आहे. नाही, ग्रुपवर नाही. तुम्ही फोन का नाही केला? बोलू द्या. प्रदेश अध्यक्ष नसतात करत, ग्रुपवरच मेसेज जात असतात. ही प्रदेशची प्रथा आहे. आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे, ही जिल्हाध्यक्ष आहे. कोणालाही पर्सनली फोन जात नसतात. काय होतं, ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ती ग्रुपवरचे मेसेज वर जातात. तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे. त्यांच्या वाचण्यात नाही आलं. त्यांना असं वाटलं असेल, त्यांची चुकी नाही, त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे, ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे, की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही. असं नाही, आम्हालाही रस्ता चुकला, मलाही वेळ झाला, कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला. असं काहीही नाही, कोणताही गट नाही, तट नाही महिला काँग्रेसमध्ये. त्याच्यामुळे माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत, माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे. नाही, त्यांचं म्हणणं आहे ना आता गटातटाचं म्हणजे गट त्यांनी फोन केले, पण तुम्ही फोनवर केलेला आहे. मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न? त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण 3 वाजता प्रेस आहे. मी सांगितलं त्यांना स्वतः, बोलणं झालं माझं. आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही. ते जे आहे आम्ही न्यायशालीला सुद्धा केला, लावा फोन, तुम्ही फोनवर बोलू शकता. न्यायशाला सुद्धा सांगितलं, पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही. न्यायशा पण नाही, कालपासून सातत्याने न्यायशाली सुद्धा आमच्या सोबतच आहे. कुठंही गटातटाचं राजकारण नाही. नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा? म्हणजे ह्यांच्याऐवजी नंदाताई असं काही नाही. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. बघा, महिला असतात, महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा आम्हाला डावलला गेला. काय चिडत असते, राग असते, अहो एवढे बलात्कार होत आहे तिथं, तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही, एवढं काय आमच्या महिलाला? आम्ही समजवतो त्यांना. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नेमकं महिलांमध्येच आता दोट गट निर्माण झाल्याचं चित्र नागपूरमध्ये दिसून आलेलं आहे. पण आता उद्याचा कार्यक्रम होत आहे, उद्याच्या कार्यक्रमामध्ये महिलांचा किती सहभाग राहणार आहे? कारण राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा अलका लांबा या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती खुद्द संध्यातही सवालाके यांनी दिलेली आहे. तर नक्कीच मित्रांनो, ही बातमी जी आहे आम्ही लेटेस्ट तुम्हाला ही दाखवलेली आहे. नेमकं यावर तुमचे सुद्धा काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये आवश्यक लिहा. बघत राहा WBS News, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.